सातारा बाजार समिती निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत सर्व 18 जागा जिंकत आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले गटाच्या अजिंक्य पॅनलनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले गटाच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. खासदार उदयनराजे भोसले गटाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आहे. सातारा बाजार समितीच्या 18 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलच्या असून खासदार उदयनराजे भोसले गटानं बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. आज सकाळी मतमोजणीत आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या गटाच्या अजिंक्य पॅनलनं आघाडी घेत सर्वच्या सर्व जागांवर बाजी मारली आहे, त्यामुळे खासदार गटाला धक्का बसलाय. काल रात्री मतदान झाल्यानंतर मी थोडीफार माहिती घेत होतो, तर मला आमच्या एक दोघा तिघांनी म्हटले की त्यांचे लोक म्हणतात आमची हमालाची सीट येणार आहे, पण आमचा हमाल तुम्हाला भारी पडला. आमचा हमाल हे या निवडणुकीत कसं होतं माहित आहे का? तुम लढो हम कपडे संभालते अशी अवस्था होती. महाराजांनी सैन्य सोडून दिलं पुढं आणि महाराज काही चार भिंतीच्या बाहेर पडायला तयार नव्हते आणि सैन्याला लढायचं कसं हे माहित नव्हतं, त्यामुळं अशी दयनीय अवस्था या निवडणुकीमध्ये समोरच्या पॅनलची होती. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.